नमस्कार मित्रांनो काय म्हणते आपली वांगी लागवड कारण वांगी लागवडीवर खूप दिवस झाले व्हिडिओ पडलेला नाही आहे तसेच खूप जास्त पाऊस पडतो आहे अशात कापूस आणि सोयाबीन या पिकावरसुद्धा खूप जास्त इफेक्ट पडतो आहे म्हणून आपली जे आहे तर कंटेंट हे सोयाबीन आणि कापूस यावर जास्त चालू आहे कारण सध्याचे जे शेतकरी आहेत खूप त्रासलेले आहेत खूप जास्त टॉर्चर आहेत कारण वेगवेगळ्या करून एवढी खतं घालून आज शेवटी पीक जर हातातून जायला लागलं तर पर्याय राहत नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत शेंडाळीचं जे काही नियंत्रण आहे तर याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत जर अजूनपर्यंत ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा कारण त्यामुळे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल खूप माहिती पाहता येईल आणि तसेच आपली जी काही वांगी लागवडीची माहिती आहे तर ही तुमच्यासाठी पूर्ण महत्त्वाची आहे आणि झिरो बजेटची आहे विशेष म्हणजे झिरो बजेटमध्ये झिरो शून्य खर्च करून तुम्ही चांगलं उत्पादन घेऊ शकता म्हणून ही जास्त महत्त्वाची आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर खूप साऱ्या शेतकऱ्यांचा मेसेज येतो आहे की आमच्या प्लॉटवर सगळं काही व्यवस्थित आहे पाऊस पडला आहे पाऊस झाला आहे याच्यामुळं शेंड आहे तर खूप खूप जास्त वाढली कीड आहे किंवा नाही फरक पडत नाही पण शेंडाळीसाठी काय करायचं का मित्रांनो आता पहा जवळजवळ पाच ते सहा दिवस झालेत वातावरण पूर्ण झाकलेलं आहे पाऊस खूप जास्त पडतो आहे अशात जी शेंडाळी आहे ही अटॅक करणार हे मी तुम्हाला पहिलंही सांगितलं होतं आणि आत्ताही सांगतो आहे आणि हे कसं आहे की निसर्गाचा नियम आहे जास्त पाऊस झाला की वांगी पिकावर सगळ्यात जास्त रोग येतात परंतु मी एप्रिलपासून सांगतो आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी ऐकलं आहे ज्यांनी ताकंडीचा स्प्रे कंटिन्यू ठेवला आहे त्यांना फक्त शेंडाळी एवढाच एक त्रास जाणवतो आहे बाकी इतर गोष्टी खूप नॉर्मल आहेत मग ते थोडेफार फळ पोकरणारी अळी असेल किंवा नॉर्मल एखाद्या झाडावर शेंडाळी असेल तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नॉर्मल आहेत आणि या कालावधीमध्ये जर आपल्या वांगी पिकावर शेंडळे आहे तर हे सुद्धा खूप नॉर्मल आहे मी खूप वेळा सांगतो मित्रांनो पा तुम्ही एकही फवारणी याच्यावर अजिबात घेऊ नका कारण पावसाळ्यामध्ये अशी स्टेज असते की तुम्ही कोणती जरी फवारणी घेतली कोराजन घ्या डेलिगट घ्या कुमंडेल घ्या कोणतंही घ्या कोणतंही कीटकनाशक बुरशीनाशकला हे वातावरण साथ देत नाही म्हणून वांगी पिकावर एकही रिझल्ट आपल्याला मिळत नाही आपल्याला जर वांगी पिकावर रिझल्ट घ्यायचा असेल तर एकच गोष्ट करायची ती म्हणजे एकही एक रासायनिक खत न वापरणे त्याच्याऐवजी असे खतं वापरणे की ज्याच्यामुळे आपल्या पिकावर कीड येणार नाही व्हायरस येणार नाही आणि माशी येणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या आपल्या पिकावर जर माशी असेल एनर, 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 तर आपल्या पिकावर कीड पण येणार आणि व्हायरस पण येणार म्हणजेच शेंडाळी पण येणार व्हायरस येणार बाकी सगळं येणार मग करायचं आहे काय तर आपल्या पिकावर फक्त माशी येऊ द्यायची नाही पांढरी माशी तुडतुडे मावा हे येऊ द्यायचं नाही मग हेऊ द्यायचं नाही म्हणून मी सांगतोय की ताकंडी हे कंटिन्युअसली घ्या ताकंडी घेतल्याने एकही माशी येत नाही कारण त्याचा उग्र वास जो आहे तो खूप भयानक आहे याला सहसा माणूससुद्धा सहन करू शकत नाही तर रुटीनप्रमाणे आत्ता ज्यांच्या प्लॉटवर शेंडाळीचा प्रादुर्भाव आहे त्या शेतकऱ्यांनी रासायनिक फवारणी शक्यतो घेऊ नका जोपर्यंत वातावरण उघडं होत नाही माझ्या मते आता अकरा तारखेनंतर वातावरण चांगल्या प्रकारे उघडेल तर हे वातावरण उघडल्यानंतर ज्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे म्हणजे प्लॉटचं काही ये सांगता येत नाही खूप खराब आहे तर अशा शेतकऱ्यांनी एक टाफगोर घ्या टापगोर किंवा मग टापगोरसारखंच एखादं कीटकनाशक किंवा की मोनोक्रोटोफॉस किंवा मोनोसिल हे जरी घेतलं तरी चालेल त्याच्यासोबत ज्यांनी अजूनपर्यंत बुरशीनाशक वापरलेलं नाही त्यांनी बावीस वापरा आणि ज्यांनी खूप बुरशीनाशक वापरलेत किंवा एक दोन डोस झालेत त्यांनी ब्ल्यू कॉपर हे वापरा तर हे वापरल्यानंतर सर्वसाधारणतः चार दिवसांनी ताकांडीचा स्प्रे घ्यायचा आहे ताकांडीचा स्प्रे व्यवस्थित घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर रिझल्ट पूर्णपणे जर रिझल्ट आला नाही तर चार दिवसांनी परत दुसरी फावरणी ताकांडीचीच घ्यायची हे आठ दिवस जर तुम्ही प्रॉपरली हे नियोजन केलं तर नवव्या दिवशी तुम्हाला प्लॉट जो आहे शंभर टक्के पूर्ण क्लिअर दिसेल यामध्ये तुम्हाला इतर खतांची विचारायची गरज नाही मित्रांनो खूप सारे शेतकरी काय करतात व्हिडिओ स्किप करतात आणि लगेच विचारतात खाली की आम्हाला दुसरे खतं कोणती वापरायचे सांगा तर ताकांडी जर वापरलं तर एवढे फायदे आहेत की तुम्हाला एकही खतं वापरण्याची गरज नाही कीटकनाशक नाही बुरशीनाशक नाही प्रमोटर नाही काहीच नाही आता खूप साऱ्या शेतकऱ्यांनी हे पण सांगितलं होतं की आम्हाला रिपोर्ट दाखवा तर मित्रांनो जे आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्या सबस्क्रायबरना मी आज कम्युनिटी जी आपली कम्युनिटी टॅब आहे त्यामध्ये फोटो अपलोड करेल परंतु काय होतं की याची जी आपण जी जी कन्सेप्ट मी तयार केली म्हणजे शेतकऱ्यांना झिरो बजेट पूर्ण करायचं आहे तर हा कन्सेप्ट खूप क्रिटिकल आहे आणि याच्यावर शेतकरी खूप जास्त डिपेंडंट राहणार आहेत कारण शेतकऱ्याला एकमेव असं सोल्युशन असणार आहे की ज्यामधून शेतकरी खूप काही करू शकतो आणि हे जर असं जर एखादा विषय असेल तर हा विषय खूप किचकट असतो याच्यासाठी प्रायव्हसी वगैरे खूप काही ठेवावं लागतं जर प्रायव्हसी आपण ठेवलं नाही किंवा मी जर प्रायव्हसी ठेवली नाही तर उद्या शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचणार नाही किंवा ते जर पोहोचलं तर त्याला शेतकऱ्याला मात्र दोन तीन हजार रुपये नक्की द्यावं लागणार मग ते असं झालं की आपण कोराजन घेतलं आहे तेराशे रुपयाला आणि आलं आहे फक्त साठ मिली अशा पद्धतीने होणार म्हणून मी जास्त उघडं ते केलेलं नाही आहे तर ज्या शेतकऱ्यांना पाहिजे आहे त्यांनी आपल्या कम्युनिटी टॅबमध्ये पहा मी रिपोर्ट अपलोड करणार आहे आज तर हे वांगेचं जे नियोजन आहे अशा पद्धतीनं ठेवा काहीही अडचण येणार नाही आणि जास्त भिऊन जाऊ नका काही कोणतीही कीड असू द्या कोणताही रोग आपल्या वांगेवर वांगे असू द्या त्या वांग्याला शंभर टक्के रिकवर करण्याचं काम आपलं ग्रीन ॲग्रीज आहे आणि ती जबाबदारी मी स्वतः घेतो फक्त सांगितलेल्या गोष्टी करा एकही कीटकनाशक एकही बुरशीनाशक फवारू नका आणि फवारण्याची गरज नाही जोपर्यंत वातावरण खराब आहे तोपर्यंत सगळे रोग येऊ द्या आणि सगळे येतातच कोणी कितीही शेतकरी खूप एक्सपोर्ट असेल तरीही त्यांना खूप खर्च करावा लागतो त्यावेळेस ते एक्सपोर्ट क्वालिटी राहते आता ज्या शेतकऱ्यांचा माल चालू आहे त्यांनी फक्त ताकंडी कंटिन्यू ठेवलं तर शेंडाळीचं जे प्रमाण आहे हे राहणारच आहे एक दहा टक्के वीस टक्क्यांपर्यंत हे प्रमाण असेल किडींचं जे प्रमाण आहे सर्वसाधारण दहा पंधरा वीस टक्क्यांपर्यंत किडीचं प्रमाण राहणार कारण वातावरण खराब आहे याच्या व्यतिरिक्त जर जास्त क्रिटिकल असेल अशा शेतकऱ्यांनी मला व्हॉट्सअपला फोटो पाठवून खाली तुमचा प्रश्न टाकू शकता की याला काय करायचं आहे त्याच्यावर तुम्हाला उपाय दिला जाईल पण तुमची जर क्रिटिकल कंडिशन नसेल काही घाबरण्यासारखं नसेल आणि नाहीच आहे वांगी पीक खूप क्रिटिकल हे आपण स्वतःनेच बनवून ठेवलं आहे ते क्रिटिकल नाही आहे सगळ्यात सोपं जर कोणतं पीक असेल ना मित्रांनो तर फक्त वांगी लागवड आहे फक्त त्यासाठी तुम्ही घाबरून जाऊ नका मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला कसलीही अडचण मी येऊ देणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा शेअर मात्र कराच कारण शेअर करत नाही तुम्ही आज काय एवढी चांगली जर माहिती सांगितली तर शेअर करायला काय हरकत आहे शेअर करायलाच पाहिजे चांगली माहिती मित्रांनो तुम्ही तुम्हाला एखाद्याने रासायनिक डोस सांगितला तर तुम्ही तो शंभर वेळा शेअर कराल कारण तो रासायनिक आहे तुमच्या खिशातून तुम पैसा जाणार आहे म्हणजेच तुम्हाला तो विकत भेटणार आहे आणि आता हा मी जो फ्रीमध्ये दे देतो आहे याच्यावर मात्र तुम्हाला कोणतीही प्रतिक्रिया तुम्ही करत नाही तर चांगल्या गोष्टीला प्रतिसाद द्यायला शिका चांगल्या गोष्टीला प्रमोट करायला शिका म्हणजेच शेतकऱ्यांपर्यंत ती पोहोचेल नाहीतर मित्रांनो जो जी मी ही कन्सेप्ट चालू केली ना की शून्य खर्चामध्ये शेतकरी पूर्ण पीक काढू शकतो तर एक दिवस कोणीतरी असाच ओव्हर स्मार्ट माणूस येणार तो आपली आयडिया चोरून घेऊन जाणार आणि स्वतःच्या मालकीचे लावणार म्हणजेच उद्या आपली वाट लागणार जे काही कष्ट आपण घेतलेत मातीमोल होऊ देऊ नका मातीमोल होऊ न देणं हे तुमच्या हातात आहे तर पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत जो हा कन्सेप्ट आहे जे हे न्यूट्रिंट्स आहेत ते आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचा आणि त्याला समजू द्या की फक्त रासायनिक हे सोल्युशन नाही आहे कारण ज्या ज्या शेतकऱ्यांनी रासायनिक खूप महत्त्वाचं हे समजलं आज त्यांच्या घरातली लोक कॅन्सर रोगी आहेत एवढी भयानक कंडिशन या रासायनिकने करून ठेवली तर यापासून जर वाचायचं असेल तर बदल हा मात्र करणं खूप गरजेचं आहे हा बदल करा स्वतः सेफ राहा स्वतः निरोगी खा स्वतः सेंद्रिय पिकवा आणि इतर लोकांनाही सेंद्रिय खाऊ घाला म्हणजेच तेंच, त्यांचं हेल चांगली राहील आपलं आरोग्य चांगलं राहील आपल्यालाही आजारी पडणार नाही ते पण आजारी पडणार आहे आणि विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांना या व्यतिरिक्त काही अडचण येते म्हणजे फुलगळ होते किंवा इतर काही प्रॉब्लेम आहे तर फुलगळीवर सुद्धा सध्या तरी कोणतेही स्प्रे घेऊ नका ताकांडी ज्यावेळेस तुम्ही द्याल त्यावेळेस आपल्या ताकांडीमध्ये आयरन आहे म्हणजेच फेरस आहे मॅग्नेशियम आहे नायट्रोजन आहे फॉस्फरस आहे पोटॅशियम आहे झिंक आहे बोरॉन आहे हे सगळे न्यूट्रिएंट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आपल्या खतामध्ये म्हणून तुम्ही जास्त काही वेगवेगळ्या खतांवर जाऊ नका त्याची गरज आपल्याला अजिबात नाही तर चला वेळ खूप झाला आहे जर इतर काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता काही हरकत नाही किंवा कमेंटमध्ये विचारण्यापेक्षा सरळ सरळ मला व्हॉट्सअप जर केलं आणि फक्त प्रश्न टाकून व्हॉट्सअप करा फक्त फोटो व्हॉट्सअप करू नका कारण मला समजतच नाही की नक्की कोणाला काय अडचण येते ते तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद